हे लोकप्रतिनिधी पाणी घालवणार आहे, मी त्यांचा अधिकार करतो. 10 वर्षाच्या काळात जे आमदार होते त्यांनी सकार शब्द काढला नाही, ना विधानसभेत होते ना मतदारसंघात. 10 वर्षाच्या कार्यकाळात ते काय उद्योग करायचे ह्याच्या खोलीत मी जात नाही. 35 वर्षात तुम्ही काय केले असे आम्हाला विचारता. तुम्ही ज्या 5 नंबर तळ्याचे उद्घाटन केले ते व इतर 4 तळ्यांची जागा ही स्वर्गीय कोळेसाहेबांनी घेतली होती. 25,000 युवकांचा रोजगार घालवण्याचे महापाप लोकप्रतिनिधींनी केले आहे. तसेच इतर कारखान्याप्रमाणे आपण उसाला भाव देणार आहोत. मागचे थकीत बाकी देऊन यावर्षी दिवाळीला कामगारांना 20% बोनस विवेक कोल्हे यांनी जाहीर केला आहे. सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 62व्या बॉयलर अग्निप्रतिपदन समारंभ शनिवार दिनांक 12 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर निलेश देवकर व सौ सोनल देवकर या उभयंतांच्या हस्ते विधिवत पूजन करून संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे होते. यावेळी युवा नेते विवेक कोल्हे बोलत होते. यावेळी कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कामगार, शेतकरी, सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरोधकांनी काय केलं म्हणून म्हणतात, अनेक टीका करतात. याच्यातच त्यांचं मी म्हणतो की हा त्यांचा पराजय आहे की आजही आपल्याला आपल्यावर टीका करून त्यांना मतं मिळवा लागतात. कारण की बघितलं तर स्वतः अजून काहीच त्या ठिकाणी करत नाहीये, आपल्यावरच आरोप करून त्या ठिकाणी मतं मिळवण्याचा केवळवाने प्रयत्न चाललेला आहे. खर तर समृद्धी शेतकऱ्याची कधी येते? आपण म्हणतो जल हे तर जीवन आहे, पाणी असलं तरच त्या ठिकाणी समृद्धी येते. अनेकदा स्वर्गीय कोल्हे साहेब त्या ठिकाणी या तालुक्याला TMC ची भाषाच आपल्याला कोल्हे साहेबांनी शिकवली. अनेक ठिकाणी पूर्व भागात त्या दिवशी गेलो, अनेक आपले छोटे बंधारे, जवळपास 16 छोटे बंधारे सगळे आपण यावेळेस येवल्या या ठिकाणी मोर्चा नेऊन भांडून अधिकाऱ्यांशी. आपल्याला गेल्या 4-5 वर्षात कधीच त्या ठिकाणी पाणी आलं नाही, परंतु आज केवणी असेल फार वाडीपर्यंत सगळेच आपले साखळी बंधारे भरलेले आहे. ते सगळे साखळी बंधारे आदरणीय कोल्हे साहेबांनी दादा ज्यावेळेस जिल्हा परिषदेवर होते त्यावेळेस ते झालेले आहे. म्हणजे आजही ते भाषण करता की 35 वर्ष कोल्हे साहेबांनी काय केलं असं म्हणतात ते. अरे ज्या 5 नंबर तळ्याचं उद्घाटन तुम्ही जिथं जाऊन केलं ती जागा 4 तळे नाही 5 तळ्याची जागा कोल्हे साहेबांनी दिलेली आहे. तुम्ही जर तुमच्या कार्यकर्त्यांना विचारलं असतं तर त्यांनीच सांगितलं असतं. एवढी दूरदृष्टी स्वर्गीय कोल्हे साहेबांकडे होती. भाम, बावली, कश्यपी, वाळदेवी, किकवी, गौतमी अनेक धरणं त्या ठिकाणी आदरणीय साहेबांनी हे केलं. अनेकदा आपण बघितलं की वेळप्रसंगी आपली राजकीय ताकद पानाला लावून त्या ठिकाणी अनेक प्रश्न आपले सोडवले, त्याचा आपल्याला राजकीय तोटाही सहन झाला. परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न मिटले पाहिजे. आपल्याला आठवत असेल की खासदारकीची ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस देखील अशाच पद्धतीची मागणी स्वर्गीय कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी मुकण्याच्या वेळेस केली. मुकण्याची उंची वाढवत नाही तोपर्यंत आम्ही प्रचाराला बाहेर निघणार नाही. मग त्यावेळेस पवार साहेब मुख्यमंत्री होते, आपलं शिष्टमंडळ नाशिकला बोलवलं, KK पाटील सर्व मंडळी त्यामध्ये होती. 1-1.5 तास सगळं म्हणणं ऐकून घेतलं. आचारसंहितेची अडचण आहे, परंतु आपल्याला त्यावेळेस मुकण्याची उंची वाढवून देण्याचं आश्वासन मिळालं आणि मग आपण या ठिकाणी प्रचारामध्ये उतरलो. आणि नंतर ते 4-4.5 TMC चं मुकणे झालं, 7 TMC झालं. अनेक वर्ष 2-2.5 TMC पाणी आपण त्या ठिकाणी वापरलं, आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. कुठेही आपण ज्या ज्या वेळी भूमिका घेतली पक्ष बदलायची असली तरी आपला अन्याय झाला, आपले प्रश्न मिटले नाही, म्हणूनच आपण त्या त्यावेळेस भूमिका घेतली. काल परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील आपण त्या ठिकाणी थांबून राहिलो. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब घरी आले. अनेकांना वाटलं असेल की दादांनी त्या ठिकाणी बंद खोलीमध्ये चर्चा केली, त्या चर्चेला मी नव्हतो, नंतर मला बोलवलं गेलं. काय मागणी केली? आपण कुठल्याही पद्धतीने वैयक्तिक स्वार्थाची मागणी केली नाही. दादांनी एकच मागणी केली की साहेब पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे आपण वळवलं पाहिजे, एवढीच एक आमची मागणी आहे, तेवढी तुम्ही आश्वासित करा तर आम्ही प्रचार करतो. म्हणजे आपण कायमस्वरूपी आपलं राजकीय वजन वापरून राजकीय प्रश्न मांडण्यापेक्षा सामाजिक प्रश्न सोडवण्यावर प्राधान्य दिलेलं आहे. परंतु आपण पाहिलं विरोधकांचं, परदेशात होते,
इथं पक्ष फुटले, अनेक आमदार इकडे गेले तिकडे गेले, काही पवार साहेबांबरोबर राहिले, काही अजितदादांबरोबर राहिले, आपले महाशय तिकडून आले आणि थेट अजितदादांकडे गेले आणि त्या सत्तेमध्ये सहभागी झाले. हीच संधी जर आपल्याकडे असती तर आपण एकच आड घातली असती की साहेब आमचं पश्चिमेचं पाणी पुरलेलं वळवा, आम्ही तुमच्या बरोबर जो आमचा प्रश्न सोडवा आम्ही त्यांच्या बरोबर जाऊ अशी आपली भूमिका राहिलेली आहे. परंतु कुठेतरी भूल थापा द्यायच्या, एकीकडे वर्गना करायच्या की बा निवडणुका आल्या म्हणूनच त्यांना रोजगार मिळाले सुटले. गेल्या 10 वर्ष जे काय करत होते झोपा काढत होते का, फार झोपण्याच्या वेळेपासून त्यांनी तिथं काढलं. आता यांचे काय कुठं कुठं दिवे लावता हे जर मी सांगायला लागलो तर वेळ कमी पडेल, परंतु ती आपली संस्कृती नाही. आपण आजपर्यंत स्वर्गीय काळेसाहेब असतील किंवा अशोकदादा असतील कधी त्या पद्धतीचे आपल्याला साखर सोडून आपण त्या ठिकाणी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली नाही. अगदी मागे देखील मी सांगितलं की काळेसाहेब वारले तरी आपण आपल्या अहवालात त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, परंतु यांच्यामध्ये इतका व्यक्तिद्वेष कुटुंबद्वेष आहे की ज्या कोल्हे साहेबांनी कोळकवाडी कारखान्याचे MD म्हणून पद भूषवलं, संचालक म्हणून पद भूषवलं, त्या कारखान्यामध्ये योगदान होते, चेअरमन होते, आणि ते गेल्यानंतर सुद्धा साध्या कारखान्याच्या त्यांच्या अहवालात सुद्धा श्रद्धांजली त्या ठिकाणी कोल्हे साहेबांना किंवा त्या ठिकाणी अर्पण करू शकलेले. आणि आपल्यावर आरोप करता की त्या ठिकाणी यांना राजकारण दिसतं आणि 10 वर्षामध्ये कुठले नोकरी मिळावे घेतली. मी त्यांना सांगू इच्छितो की 10 वर्षामध्ये आपण कॉल सेंटरच्या माध्यमातून 1000 युवकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला. एवढंच नव्हे तर आपल्या क्लस्टरच्या माध्यमातून 200 महिलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला. आपल्या त्या महिला भगिनी जे काही कपडे वस्त्र तयार करताय आपल्यालाही कल्पना नसेल ते भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर एक्सपोर्ट व्हायला लागलेला आहे. म्हणजे परदेशामध्ये जाऊन आपल्या महिला भगिनींनी बनवलेल्या ब्रँडेड कंपन्या किलर सारखी जीन्स कंपनी त्याचे काही प्रोडक्ट्स आहेत ते आज आपण बनवून परदेशात एक्सपोर्ट करतो आहे. आपल्याला कॉल सेंटरमधून वोडाफोन ज्यांचे होते मगाशी मी बोललो, वोडाफोनच्या कॉल सेंटरला फोन लावला किंवा आमचं रिचार्ज झालं नाही किंवा आमचं काही अडचण आली तर आपण लावायचं फोन, ते मराठी कॉल सेंटर महाराष्ट्र आणि गोव्याचे सगळे कॉल आपले कोपरगावचे युवक हाताळत होते. आता अर्थात वोडाफोन आयडिया एक झाल्यामुळे ते कॉल बंद झाले, परंतु आपल्याला लोन देतो म्हणून काही फोन येत असतील ना, म्हणजे लोन भेटतं बघा ते लोन येतात कमी टक्क्यावर बिना मॉर्गेजचे. फायनान्स कंपनीने फोन करतात, ते बजाज फायनान्स जी कंपनी आहे तिचं भारतातलं सगळ्यात 2 नंबर जास्त व्यवसाय मिळवणारं केंद्र आज आपल्या कॉल सेंटर मधून चालतं. 100 कोटीच्या अधिकचा उलाढाल त्या ठिकाणी होती. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की या ज्यावेळेस पाणी आपलं गेलं, जल हे तर जीवन आहे, परंतु आपण तरी पण आपल्या तत्वांची तडजोड न करता 5 साली समन्याय पाणी वाटप झालं, त्यावेळेस आपलं हक्काचं पाणी गेलं. 5 नंबर तळ म्हणता, परंतु आज आपल्या शेतकऱ्यांचं जे पाणी गेलेलं आहे, आपण उद्योग व्यवसाय 18 ते 30 वयोगटातील युवक जवळपास 60-70 हजार आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जवळपास फक्त 10 ते 20च PF अकाउंट गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या कंपन्यांचे या तालुक्यामध्ये निर्माण झालेले आहे. आज ते आपल्यावर टीका करत असताना मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो या तालुक्यातील 25 हजार नोकऱ्यांची संधी त्यांनी आपल्या तालुक्यातील स्मार्ट सिटी घालून त्या ठिकाणी पाप आपल्या तालुक्यात केलेलं आहे. काही करून ते पाप धुतलं जाणार नाही, कारण की आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी मागणी करत होतो त्यानंतर हरकत नाही काही लोकांचा म्हणणं होतं म्हणून आपण त्याला समर्थन दिलं, परंतु सातत्याने युवकांच्या सह्या घेऊन आपण सरकारकडे सरकार जबाबदारी तयार असताना देखील पाठपुरावा केला. अंतिम टप्प्यात आलो होतं, संवत्सर येथील शेती महामंडळ जागा असेल, वाडी येथील शेती महामंडळ जागा असेल जी वाटप होऊन शिल्लक आहे, आणि सोनेवाडी येथील असे 3 प्रस्ताव दिले होते. परंतु त्या ठिकाणी त्यांनी पाण्याचा स्रोत नसल्यामुळं आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. नंतरच्या काळामध्ये जेव्हा काही कंपन्या या ठिकाणून इतर राज्यात गेलं बातम्या झळकल्या, त्यावेळेस आत्ताचे उद्योग मंत्र्यांनी आपल्या ऑफिसशी संपर्क साधला की तुमचं अशा पद्धतीचं निवेदन होतं, ही जागा कुठं आहे, त्याची उत्तरे आपण सर्व जणांनी दिली काढून की ही कुठल्याही शेतकऱ्याकडून भूसंपादन करून एकही शेतकऱ्याचा तोटा होणार नाहीये, ही जागा
एका विशिष्ट महामंडळाची जागा आहे ती फक्त हस्तांतरित करून एमआयडीसीकडे द्यायची आहे आणि लगेच आपल्याला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकतो। परंतु त्यामध्ये आपली मागणी अशी होती की वॉटरलेस इंडस्ट्री आयटी इंडस्ट्री त्या ठिकाणी यावी, कारण की जी अडचण आपल्याला संवत्सर आणि वारीमध्ये त्यांनी सांगितली की पाण्याचं आरक्षण नाही। आपल्या लारणा समूहावर जवळपास पिण्याचं पाण्याचं आरक्षण 54 ते 58% पर्यंत गेलेलं आहे। औद्योगिकरणाचं आरक्षण जवळपास दोन्ही आरक्षण धरून 79% आरक्षण गेलेलं आहे। शेतीचा प्रश्न सोडवण्याकरता निळवंड्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणावर आपण मागत होतो शहरासाठी, त्यावेळेस बोलणारे सगळेच लोक आता तोंड गप्प का झालेले आहे हा मला खरं पडलेला प्रश्न आहे। खऱ्या अर्थाने या उजव्या कॅनलवर पडलेलं आपलं जे आरक्षण आहे जवळपास 1.67% आणि येवला येथील पाणी पुरवठा जे काय आपल्या तिथल्या योजना आहे त्याच्यासाठी देखील 2.68 दशलक्ष गम फूट त्या ठिकाणी एकूण म्हणजे 4.5 एवढं पाणी आपलं हक्काचं पाणी त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि पुन्हा आपल्या लोकप्रतिनिधींनी त्याच्यावर भर शब्द देखील काढलेला नाही। म्हणून मी 8 दिवसापूर्वी त्याचा जीआर निघालेला आहे, याला 8 दिवसापूर्वी त्याचा जीआर निघालेला आहे आणि साधा सकाळी एक शब्द सुद्धा आपल्या लोकप्रतिनिधी काढला नाही। अशा लोकप्रतिनिधींचा मी जाहीर या निमित्ताने धिक्कार करतो, निषेध करतो की पाणी घालवणारा लोकप्रतिनिधी आपल्याला लाभलेला आहे। आधीचे 10 वर्ष आपले वाया गेले, समन्वय पाणी वाटप गेला, 10 वर्ष आपला तालुका मागे गेला सातत्याने। त्यावेळेस स्वर्गीय कोल्हे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, वळू वळू सांगत होते की आपल्याला हे फार घातक होणार आहे आणि तशी परिस्थिती आज आपल्या तालुक्याची निर्माण झालेली आहे, वाळवंट होण्याचे लक्षण आपले झालेले आहे। आणि म्हणून अनेकदा राजकीय आरोप प्रत्यारोप चालतात, परंतु कुठेतरी आपण देखील जागरूक झालं पाहिजे। त्या 10 वर्षामध्ये आपण ज्या आमदारांना निवडून दिले 288 आमदार राज्यातून निवडून गेले, परंतु आपले आमदार एकमेव असे होते की ज्यांनी 10 वर्षात एकही प्रश्न सभागृहामध्ये विचारला नाही आणि फक्त 10 टक्क्यापेक्षाही कमी उपस्थिती त्या सभागृहामध्ये होती। म्हणजे इकडे गेले तर काय सांगायचे की दादा गेले अधिवेशनाला आणि अधिवेशनात गेले की दादा माहित नाही कुठे, आता दादा काय काय करत होते याच्यात मी खोलमध्ये जात नाही। परंतु त्या उलट टाइमनी गेल्या 5 वर्षामध्ये 99% उपस्थिती सभागृहामध्ये मांडणारे एकमेव महिला आमदार म्हणून ताईंचं नाव लौकिक त्या ठिकाणी झालं। गेल्या 5 वर्षामध्ये कामाचा धडाका 10 वर्षात जो तोटा झालेला आहे ते सगळे भरून काढण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं। जवळपास 170 पेक्षा अधिक उद्घाटन अगदी आमदारची तोंडावर आली तरी उद्घाटन आपल्याला त्यावेळेस करता आले नाही। म्हणून आपण नेकी करा दर्या मिळाल असं आपलं धोरण असतं, काम करतो पण आपण सांगत नाही। परंतु मित्रांनो आता ती वेळ आलेली आहे, आपण जे काय 5 वर्ष काम करतो ते सांगावं लागेल, कारण की आज जर बघितलं तर त्यांचं 2 पाट्या मोडून टाकले तरी 20 फोटो येतात। काम प्रस्तावित केलं बातमी आली, कामाला मंजुरी मिळाली बातमी आली, कामाची प्रशासकीय मान्यता मिळाली बातमी आली, कामाची निविदा निघाली बातमी आली, काम उद्घाटन केलं बातमी आली, एका कामाच्या 5-5 बातम्या। आता आपल्याला 6वी बातमी द्यावा लागणार आहे की ते काम प्रत्यक्षात नाहीचे, कुठलंही काम त्या ठिकाणी गेलं तर एवढ्या 5-5 बातम्या देऊन सुद्धा प्रत्यक्षात काम त्या ठिकाणी दिसत नाही। दसऱ्याला आपण ज्येष्ठांना सोनं देत असतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेत असतो असा आज आपल्या दसऱ्याचा दिवस आहे। परंतु मी आपल्याला या निमित्ताने शुभेच्छा तर देतोच, परंतु आपलं हे 24 कॅरेट सोनं आहे आणि समोर त्यांचं रेटेक आहे आणि तरी ते विकलं जातं आणि आपलं नाणं संपत नाही येतं। आपल्याला सगळ्यांना मिळून हे सांगावं लागणार आहे की फोन खोल आपल्याला या विरोधकांची करावं लागणार आहे। अनेक आरोप त्यांनी या ठिकाणी माझ्यावर त्यांच्या बॉयलरच्या प्रसंगी केलेले आहे, याच्यातच आपल्याला लक्षात येतंय की त्यांच्या पाया खालची वाळू सरकायला लागलेली आहे। आता जे आपण दुसरा गेअर टाकलेला आहे, अजून 3रा 4था 5वा गेअर आपल्याला टाकायचा आहे, परंतु काळजी करू नका, योग्य वेळी योग्य ते गेअर पडतील, योग्य वेळी योग्य ते निर्णय पण होतील, परंतु आपल्याला आता सज्ज होण्याची वेळ आलेली आहे। अनेक तक्रारींचा पाडा किंवा पुरावा सहित आपण त्यांची पोलखोल करू शकतो। मी अनेकदा आवाहन केलेलं आहे, त्यांनी त्याच्यावर प्रतिसाद दिला नाही, पत्रकारही त्यांना विचारत नाही, मला काय प्रश्न पडतो काय भानगड आहे काय कळत नाही,
आम्ही परत एकदा तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की तुम्ही तुमच्या विकास कामा त्या ठिकाणी घेऊन आंबेडकर मैदानात या, काय दूध का दूध पाणी का पाणी आपण त्या ठिकाणी करू, समोर समोर या। तुम्हाला जर वाटत असेल तुमचं नाणं खरं आहे तर आमचं आव्हान आहे, तुम्ही त्या ठिकाणी येऊन आमच्याशी त्या ठिकाणी मेरिटवर चर्चा करा, विषयानुरूप आपण चर्चा करू। उद्योग व्यवसायाचं काय केलंय त्याच्यावर तुम्ही चर्चा करा। तुम्ही स्मार्ट सिटी घालवली, येणारे उद्योग व्यवसाय पडून गेले, त्या उलट आम्ही त्या ठिकाणी कॉल सेंटर असेल, क्लस्टर असेल किंवा सोनेवाडी इथं झालेली एमआयडीसी आम्ही केली, त्या उलट त्या ठिकाणी एमआयडीसीला पाणी तुम्ही घालवलं, म्हणजे हे सगळे विषय आज जरी आपल्याला त्याचं काही जळ बसत नसेल तरी भविष्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहे। म्हणून आपण वेळीच जागा झाल्या पाहिजे। त्या 10 वर्ष देखील आदरणीय दादांनी अनेक कामं त्या ठिकाणी केले, कुठेही लोकप्रतिनिधींची उणीव भासू दिली नाही, परंतु दुर्दैवाने त्यावेळेस आपण त्या भूल थापांना बळी पडलो आणि आज ही वेळ पाहावा लागते। गेल्या 5 वर्षांपूर्वी सुद्धा असंच झालं, अनेक भूल थापांना आपण बळी पडलो आणि निसक्ता आपला त्या ठिकाणी पराभव झाला। हे वेळ आहे आपले, आपण कमी करू, एकजुटीने आपण या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे। इथं व्यक्तिशा कोणा आपल्या एकाचा स्वार्थ नसून हा कोपरगाव तालुक्याचा मतदारसंघाचा स्वार्थाचा प्रश्न झालेला आहे। आपल्याला जर आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य घडवायचं असेल तर सतर्क राहून आपल्याला या ठिकाणी पुढे जावं लागणार आहे। यामध्ये अनेक 3000 कोटीच्या वर्गाना त्या ठिकाणी करतात, त्याच्यामध्ये किती गावांचा विकास झाला हा संशोधनाचा भाग आहे, परंतु त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या बगल लक्ष्यांचा निश्चितप्रमाणे विकास झालेला दिसून येतो। आणि तेवढा 4 चौकट किंवा चांदा चौकट आपण म्हणतो तेवढेच त्याच्यावर टाळ्या वाजवतात आणि आमचे दादालय भारी। अरे काय भारी, अख्ख्या तालुक्याचं वाटोळं लावलं तुमचे दादालय भारी, म्हणजे टक्केवारी पद्धत या तालुक्यामध्ये इथून माझं कधीच नव्हते। सर्रासपणे भ्रष्टाचार त्या ठिकाणी भोपवलेला आहे। 10-10% त्यांनी घ्यायचे, सुया सहायकाचे वेगळे, त्याही 10 वर्ष तसंच झालं। सुया सहायकाचा सगळा कारभार सांगायचा, आत्ताही तेच उरायलं। वेगवेगळ्या एजन्सी आलेल्या आहेत, वेगवेगळ्या एजन्सी सांगता की असं करा, दादा आपको ऐसा करना पड़ेगा, ठीक है। त्या भाऊला चावी दिल्यावर ती भाऊली आशीर्वाद होती ना, तशी चावी दिली का मग ते दिवसभर एवढं सांगायचंय बा आपल्याला, मग त्यांनी सांगायचं त्या पद्धतीने कामकाज चालतं। ह्या अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी कामकाज करू शकत नाही। आपल्या तालुका हा स्वाभिमानी तालुका आहे, आपण हा कधीच इतर कोणाकडे आज गहाण आपला स्वाभिमान ठेवलेला नाही, परंतु शेजारच्या तालुक्यातील देखील काही लोक आपल्यावर नजर ठेवून असतात। 2009 देखील असंच झालं, आपल्याला या ठिकाणी येऊन आश्वासित करण्यात आलं, पवार साहेब आले होते आदरणीय दादांना तुम्ही आमदार करा, पुढची जबाबदारी माझी राहील असे सांगून गेले। अनेक लोक त्या ठिकाणी सतर्क झाले, कान टवकारले आणि आपल्या विरुद्ध सगळ्यांनी एकी करून राजकीय दाव पसरवून आपला पराभव त्यावेळेस केला। 5 वर्षात ताईंनी काम केच केलं, ताईंचं काम बघून अनेकांना पोटात गोळा आला की आता ताई इथं या ठिकाणी अशाच पद्धतीने कामकाज चालू राहिलं तर निश्चितपणाने तालुका नव्हे, जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र गाजवतील। म्हणून देखील अनेकांनी राजकीय डावपेचातून आपल्या त्या ठिकाणी 800 मतांनी पराभव झाला। म्हणून आपल्याला एक लक्षात घ्या, आपण चांगल्या हेतूने त्या ठिकाणी गणेश कारखान्यामध्ये गेलेला आहे। गेल्या 5-10 वर्षात त्यांच्या कारखान्यामध्ये असणारा एवढा रिकव्हरी आणि एवढी क्रशिंग कधीच झालं नाही, तेवढं आपण पहिल्या सीझन मध्ये गणेशचं क्रशिंग आणि हे करून दाखवलं आणि निश्चितपणाने अनेकांना त्या ठिकाणी आता आपल्यावर लक्ष ठेवून आहे की हे कसं जातो पाहू। म्हणून मी त्यांनाही आवाहन करतो की तुम्हालाही विनंती आहे की आमच्या कोल्हेंची जिरवण्याच्या नादात आमच्या कोपरगाव तालुक्याची जिरू नका, एवढीच तुम्हालाही विनंती आहे। नाहीतर आम्हाला देखील भूमिका घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि योग्य पद्धतीने योग्य त्या व्यक्तीचा समाचार घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा।